किंवा त्यांना कोणतंही निवेदन सादर केलं गेलं नाही. राजू सध्या बोलतोय. खरं तर निवडणूक आयोगाने निकाल दिल्यानंतर आज पहिली तुमची ही पाऊल उचलणार पाहिजे. निवडणूक आयोगाने योग्य निकाल दिलाय आणि त्या निकालाच्या अनुषंगाने आज आम्ही या कार्यालयाचा ताबा घेत आहोत. कारण पक्षाचं नाव आणि चिन्ह हे अधिकृत आम्हाला दिल्यामुळेच आम्ही आज हे आम्ही सुरुवात केलेली आहे आणि ते आता पुढे अशी चालू आहे. काय नेमकं विधिमंडळातलं घेतलेलं आहे, मात्र इतर महापालिका असतील किंवा संसदेतलं कार्यालय असेल, शाखांचा प्रश्न आहे, याच्याबद्दल काय रणनीती असणार आहे? जे नियमामध्ये बसल ते त्या पावलं ताकद आम्ही पुढे चाललेलो आहे आणि पहिलं पाऊल या विधिमंडळातलं आहे, ते आम्ही सुरुवात केलेली आहे आणि पुढचं जे काय त्यात आम्ही बैठक करून पुढचं ठरवू. खरं तर निवडणूक आयोगाने निकाल दिल्यानंतर आता ठाकरेगड जो आहे तो सर्वोच्च न्यायालयात जाणार आहे, कसं याला प्रत्युत्तर असणार आहे, काय नेमकी भूमिका असणार आहे? जेव्हा जाईल तेव्हा बघू ना, अजून गेले नाहीत ना, त्याचा विचारविनिमय करताय, जायचं नाही जायचं काय करायचं. आम्ही त्याला सगळ्याला जायला सांगून तयार आहोत. पक्ष कार्यालयाचा ताबा जो आहे तो शिवसेनेचे म्हणजेच शिंदे गटाचे जे प्रतोद आहेत आणि आमदारांनी घेतलेला आहे आपल्या. तर भरत कोगावले यांची प्रतिक्रिया आहे, नियमात बसणाऱ्या सगळ्या गोष्टी आम्ही करू. विधिमंडळातलं शिवसेनेचं पक्ष कार्यालय, त्यावर शिंदे गटानं हक्क सांगून ताबा मिळवलेला आहे. राहुल नार्वेकर आणि त्यांची भेट झाली की नाही याबद्दल अद्याप स्पष्टता नाही. आज तरी ती भेट झालेली नाहीये, त्यामुळे कदाचित शिंदे गटाकडनं किंवा शिवसेनेकडनं आधीच तसं निवेदन दिलं गेलेलं असू शकतं.